Hello dear friends, my name is Manisha Kasar and welcome to our YouTube channel of Kannada Classes Chopra. Today's our topic is registers in series. It means series arrangement of registers. It is very important topic of our third chapter current electricity. Okay? Current प्रत्येक exam ला ऐसा एक ना एक question विचारला जाते. तो series arrangement जा कि वो parallel arrangement जा question ये तो. यहाँ question numerical हो सकतो, derivation हो सकतो, effective registers आके किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनी अरेंजमेंट सीरीज अरेंजमेंट असो का पॅरलल अरेंजमेंट असो ते विचारणार आहोत. म्हणून हा जो लेक्चर आहे तुम्ही पूर्ण अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. मी हे सर्व जे आहे एक ट्रिक म्हणून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त लक्षात राहील आणि तुमचे कायमस्वरूपी तिथे पुढचे जे स्टँडर्ड आहे त्यासाठी नेहमीसाठी लक्षात राहणार आहे. ओके, सो आवर टॉपिक इज सीरीज अरेंजमेंट ऑफ रजिस्टर. सो व्हाट इज रजिस्टर? यू नो रजिस्टर, रजिस्टर इज अ कॅपॅसिटी ऑफ अ मॅटर ऑफ अ सबस्टेन्स दॅट बाय विच इट अपोज द करंट विच पासिंग थ्रू इट. एका पदार्थाचा एक आपला गुणधर्म आहे रजिस्टर, म्हणजे एक पर्टिक्युलर पदार्थ जो रजिस्टर असतो ज्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये पास होणाऱ्या करंटचा अपोज करत असतो, विरोध करत असतो. तर हा रजिस्टर पर्टिक्युलर असणार एक पदार्थ जो आपण तार घेणार, इथे तीन रजिस्टर युज करणार आहे आपण. द थ्री रजिस्टर विच एंड टू एंड विथ एंड टू एंड कनेक्ट विथ ईच अदर मीन्स दॅट फॉलो टू अदर रजिस्टर दिस कॉल्ड सिरीज अरेंजमेंट. म्हणजे पाठोपाठ जर आपण पाठोपाठ जर सिरीजला सिरीज मध्ये अरेंजमेंट केलं तर हा अशा पद्धतीने होणार. सपोज दिस थ्री रजिस्टर्स आर हियर, वन टू अँड थ्री, दिस आर वन आर टू अँड आर थ्री, दोघी एकमेकांना पाठोपाठ जुळलेले आहे, दिसतंय तुम्हाला. त्याला रेग्युलर कंपोनेंट पासून आपण जॉईन करत आहोत. दिस इज बॅटरी अँड दिस प्लग, प्लस अँड मायनस दिस प्लग वेन वी क्लोज दिस प्लग की द करंट पास थ्रू फ्रॉम दिस डायरेक्शन, बट वी जॉइंट एमिटर इन दिस सर्किट. एमिटर इज अ डिवाइस, एमिटर इज अ डिवाइस टू मेजर द करंट विच पासिंग थ्रू दिस सर्किट लाइक दिस, दिस प्लस दिस माइनस. एंड पोटेन्शियल डिफरेंस काउंट करण्यासाठी, पोटेन्शियल डिफरेंस मेजर करण्यासाठी इथे व्होल्टमीटर जॉईन केला आहे, प्लस माइनस दिस वोल्ट मीटर. ओके, एंड नाउ दिस करंट अगेन अप टू नेगेटिव इलेक्ट्रोड. ओके, एंड नाउ यू ऑलवेज रिमेंबर हियर दैट एमिटर, एमिटर कनेक्ट इन सीरीज, एमिटर सीरीज मध्ये जोडला जातो, म्हणजे डायरेक्ट एंड टू एंड जोडला गेलेला आहे इथे, बट वोल्ट मीटर ऑलवेज कनेक्ट इन पॅरलल अरेंजमेंट. हा पॅरलल अरेंजमेंट मध्ये जोडला जातो. पॅरलल आणि सिरीज म्हणजे काय? तर सिरीज म्हणजे बघ अलग आता जसं आपण प्लग की देन बॅटरी आणि मग परत याचा एक टोक इथे आणि दुसरे टोकला पुढे सारखी काढतो, याला सिरीज अरेंजमेंट लागू पडतो. बट पॅरलल अरेंजमेंट असा असतो जो बाहेरून असतो, याचे दोघी टोक, हे जो व्होल्टमीटर आहे ना, व्होल्टमीटरचे दोघी काय इथे जोडले गेले आहे बाहेरून, त्याला म्हणतात पॅरलल अरेंजमेंट. तर असा असतो एमिटरला सिरीज मध्ये आणि व्होल्टमीटरला नेहमी पॅरलल अरेंजमेंट केलं जातं. गोष्ट आहे आपण डिफरन्सेस एमिटर अँड व्होल्टमीटर मध्ये डिस्कस केलेला होता. यानंतर बघा ज्या पद्धतीने करंट फ्लो होत आहे, तर यामध्ये जो रेजिस्टन्स आपण वन बाय वन लावलेला आहे सीरीज मध्ये, यामध्ये कशा पद्धतीने फरक पडतो करंट मध्ये किंवा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स या ठिकाणी काय होतो हे सर्व आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर आर वन आर टू आर थ्री जर डिफरंट रेजिस्टर्स आहे, जर आपण सिरीज मध्ये पाठोपाठ जोडले गेलेले आहे, तर यापासून जो करंट फ्लो होत आहे, सपोज द करंट इज आय, करंट आय अँड पोटेन्शियल डिफरन्स ज्यामुळे करंट फ्लो होतो तो पोटेन्शियल डिफरन्स घेतला आहे व्ही. तर ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण सिरीज अरेंजमेंट घेतो रेजिस्टर इन सिरीज मध्ये, कधीही करंट, करंट जो आहे तो कधीही कॉन्स्टंट असतो. तर ट्रिक आहे आपली करंट इज कॉन्स्टंट इन सिरीज अरेंजमेंट.
करंट I is constant in series current. सांगायचा अर्थ हा की जो करंट हा बॅटरी मधून इथे फ्लो होणार तोच करंट इथे सर्व जो रेजिस्टर्स आहेत त्यामध्ये फ्लो होत ते परत इथे येणार. येतं लक्षात? तर करंट इज सेम अँड इथे व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स आणि करंटचा उलटा हिसाब असतो. तर पोटेन्शियल डिफरन्स असणार डिफरेंट. पोटेन्शियल डिफरन्स हा तिघही रेजिस्टर्स साठी वेगळा आहे. आर वन साठी वेगळं, आर टू साठी वेगळं आणि आर थ्री साठी वेगळं. म्हणून इथे मी आर वन चा जो पोटेन्शियल आहे तो व्ही वन घेते, इथे व्ही टू, इथे व्ही थ्री. येते लक्षात? नाउ दिस आर वन आर टू अँड आर थ्री रेजिस्टर्स आर इन सिरीज अँड व्ही वन व्ही टू अँड व्ही थ्री आर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दे रिस्पेक्टिवली अँड द करंट इज आय. सो सपोज आर एस इज आर एस इज द इफेक्टिव रेजिस्टन्स. इफेक्टिव रेजिस्टन्स मीन्स द इफेक्ट ऑफ दिस इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. हे जो वेगवेगळे रेजिस्टन्स आपण लावलेले आहे याच्यामुळे जो प्रभावी रेजिस्टन्स होणार या ठिकाणी हे जो दोन टर्मिनल सपोज सी अँड डी, सी अँड डी मध्ये जो प्रभावी रेजिस्टन्स तयार होत आहे सिरीज अरेंजमेंट मुळे आर वन आर टू आर थ्री इंडिव्हिज्युअल यांच्यामुळे जो इफेक्ट तयार होतो रेजिस्टर्स तो जर आर एस एस चा सिरीज अरेंजमेंट साठी एस तर आर एस इज इफेक्टिव रेजिस्टन्स अँड व्ही व्ही इज द पोटेन्शियल. व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स ते आपण इथे लिहिलेलं आहे. तर ठीक आहे, ते लिहिण्याची गरज नाही अजून. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगायचं आहे एकदम इझी कर. व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स. सो अकॉर्डिंग टू ओम्स लॉ यू नो अकॉर्डिंग ओम्स लॉ वी कॅन राईट दिस व्ही वन दिस व्ही वन व्ही टू व्ही थ्री दॅट व्ही व्ही वन सॉरी फर्स्ट वी राईट व्ही व्ही इज इफेक्टिव पोटेन्शियल डिफरन्स. सो व्ही इज इक्वल्स टू आय आर. आय आर मीन्स आय इज सेम करंट अँड आर इज इफेक्टिव रेजिस्टन्स दॅट इज आर एस. ओके, व्ही इज इक्वल्स टू आय आर एस. And also we have this V is equals to is the sum of V1 plus V2 and V3. This is equation number 1. याला equation number 1 द्यायचं लक्षात ठेवायचं आहे. इथे मेन गोष्ट आहे की जर V is equals to V1 plus V2 V3 आहे तर आपण इथे लिहित आहोत त्याला इक्वेशन नंबर 1 लिहायचं. यानंतर अकॉर्डिंग टू ओम्स लॉ जर आपण लिहिलं आहे की V is equals to IR याच्या सोबत आता बघा V1 is equals to काय होणार. V1 is equals to I R1 because V1 potential difference is across the resistance R1. So V1 is equals to I R1. Similarly V2 is equals to I R2 and V3 is equals to V3 is equals to I R3. This all thing we substitute in this equation number 1. So we get this I, so this V, sorry V, V is IRS, substitute these values, IRS, right here from equation 1, we can write V is IRS, V1, V1 is IR1, V2, IR2 and V3 is IR3. Now you are looking this. I, I is common is both the side. So I common घेऊन आपण या I ची कट करणार. So we will get RS is equals to R1 plus R2 plus R3. But in this arrangement, in this figure, we have only three registers. Suppose we don't know the numbers of registers. So we suppose there are eight numbers of registers in this series. N, N equals to 1, 2, 3, etcetera. So suppose n registers are here. So R1 plus R2 plus and so on up to Rn. सांगायचं अर्थ हा की जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इथे होणार इथपर्यंत तुम्हाला समजलं असं आहे.
काही विशेष नाही, काहीतरी आपण आर एस इज द इफेक्टिव रेजिस्टन्स मानून घेतलाय, हे तुम्हाला करावं लागतं. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ वी हॅव बी इक्वल टू आय आर एस. बी हे ओव्हरऑल घेतलं आहे आपण टोटल टू एंड्स मध्ये, आणि आर एस पण हे जे टू टर्मिनल्स आहे त्यामध्ये इफेक्टिव रेजिस्टन्स आहे. देन बी इज इक्वल टू आय आर एस अँड व्ही. बी चं टोटल व्होल्टेज आहे म्हणून बी इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री होणार. दिस इज इक्वेशन नंबर वन. अँड देन अकॉर्डिंग टू ओम्स लॉ व्ही वन व्हॅल्यू, व्ही टू व्हॅल्यू अँड व्ही थ्री व्हॅल्यू, वी हॅव टू पुट दिस ऑल फोर व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर वन. देन वी विल गेट दिस. ओके अँड नाउ यू आर लुकिंग दिस आर एस. आर एस मीन्स द इफेक्टिव रेजिस्टन्स इन सीरीज अरेंजमेंट इज द सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. जो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स तुम्ही लावलेले आहे, सपोज हा 1 ओम आहे, हा 2 ओम आहे, हा 3 ओम आहे, तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स होणार 1 + 2 + 3 दॅट इज 6 ओम. म्हणजे रेजिस्टन्स इथे वाढतोय. रेजिस्टन्स इज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज द सम ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स ऑफ द सर्किट. ओके अँड दिस इज द इक्वेशन फॉर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सीरीज दॅट इज आर एस इक्वल्स टू आर वन प्लस आर टू प्लस आर एन. म्हणजे रेजिस्टन्सला जर इन्क्रीज करायचं असेल तर तेव्हा आपण रेजिस्टर्सला सीरीज अरेंजमेंट मध्ये इथे ठेवणार. लक्षात येतं. नाव नेक्स्ट आहे सर कॅरेक्टरिस्टिक्स. इथे कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे सुद्धा 3 मार्कासाठी नेहमी विचारलं जातं. तर घेऊया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेजिस्टर्स इन सीरीज. नंबर 1 बघा, यामध्ये आपण सगळ्यात मेन गोष्ट बघितली दॅट इज करंट इज सेम इन दिस अरेंजमेंट. तर हे पण एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे इथे, करंट इज सेम. नंबर 2 पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट इन ईच ऑफ द रेजिस्टर, सो इट इज ऑल्सो अ कॅरेक्टरिस्टिक. PD is different in each individual resistance. Number 3, that the effective resistance, suppose R1 is 1 ohm, R2 is 2 ohm and R3 is 3 ohm. So according to this formula, RS is equal to 1 plus 2 plus 3, R1 plus R2 plus R3. So effective resistance is 6 ohm. So in this way, the third property, the third characteristic is that this effective resistance in series arrangement is always larger than each of the individual resistance. Because this RS, that is 6, 6 is greater than 1, 6 is greater than 2 and 6 is greater than 3. Madhyapinane, RS is always larger than individual resistances. Okay? And again, number four point ya ithe bagha tumhi, RS je ahe vadhu bhetat asto mhanun jeva aapala circuit madhe resistance la vadhvayche asel, increase karaycha asel, tevha apan resistance la series madhe arrange karnar. तर दिस अरेंजमेंट इज फॉर इन्क्रीजिंग रेजिस्टन्स अँड ऑल्सो इज फॉर डिक्रीजिंग द करंट. करंटच्या हिशोब उलट असतो रेजिस्टन्स पेक्षा. जर तुम्ही ते रेजिस्टन्स वाढवत आहात तर करंट कम होणार, कारण त्याला इतक्या रेजिस्टन्सला क्रॉस करावा लागणार आहे. नंबर 6 दॅट इज व्हेरी सिम्पल. यू आर लुकिंग दिस द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज द नथिंग बट द सम ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. सो राईट ऍज इट इज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आर एस इज द सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. ओके सो देर आर 6 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रेजिस्टर्स इन सीरीज.
आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला 3 मार्काला विचारले जातात, म्हणून तुम्हाला हे सर्व व्यवस्थितपणे पुस्तक किंवा नोट्स मध्ये पाठ करून लिहायचं आहे. इथे तर मी फक्त इन शॉर्ट लिहून दाखवलं आहे तुम्हाला, की तुम्हाला इन ओनली वन व्ह्यू मध्ये सर्व काही लक्षात राहील. ओके, यानंतर काही वेरी गुड क्वेश्चन्स येतात, विचारले जातात 1 किंवा 2 मार्कासाठी.